चौ अलका इंदा पवार सीपीएन बेरार महाविद्यालयाच्या मराठी विभागात विभाग प्रमुख म्हणून आणि तसंच असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। गेले 20 वर्षापेक्षा सुद्धा अधिक काळापासून मराठी मराठी साहित्य मराठी विषयामध्ये एमए आणि एमफिल या सर्व विषयांना मी हा विषय शिकवत असते। मराठी साहित्यामध्ये मध्ययुगीन आणि प्राचीन मराठी वाङ्मयाचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य प्रत्येक वर्षाला कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांना अभ्यासावं लागतं। याशिवाय स्वतंत्र अभ्यास म्हणूनही पेपर म्हणूनही याचा विचार केला जातो। बीएच्या 5व्या सत्राला प्राचीन मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे, त्यामध्ये महत्त्वाचा दीर्घोत्तरी प्रश्न संत ज्ञानेश्वरांवर विचारला जातो। एमए सत्र 1 ला विशेष ग्रंथकार म्हणूनही त्याचा विचार होतो, तसंच तृतीय सत्रामध्ये सुद्धा एमएला या विषयाचा विचार करावा लागतो। त्यामुळे आजच्या या व्याख्यानामुळे अनेक विद्यार्थ्यांची महत्त्वाची अडचण सहज सोपी होईल। इतर आधुनिक विषय अभ्यासाला सोपे असतात, परंतु 12व्या शतकातली ज्ञानेश्वरी हरिपाठ अमृतानुभव यासारखे ग्रंथ विद्यार्थ्यांना थोडे जड जातात, त्या दृष्टीने या विषयाची नितांत गरज आहे। आणि म्हणून आपण आज संत ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे साहित्य या विषयावर आपण बोलणार आहोत। साहित्याचा पेपर म्हटला की व्यक्तिमत्व तर महत्त्वाचंच आहे, कारण ज्या व्यक्तीचं जीवन असतं त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये अभिव्यक्त होत असतं असं साधारणतः आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतं। आणि म्हणून ज्ञानदेवांचं व्यक्तिमत्व काय होतं आणि त्यांनी साहित्य कोणत्या प्रकारचं निर्माण केलं यांचाही एक अनुबंध अभ्यास करताना विचारात घ्यावा लागतो। हे सगळे जे काही ठोकताळे आणि फुटपट्टे आहेत त्या संत साहित्याला कितपत लागू पडतात याचाही अभ्यास या पेपरमध्ये अंतर्भूत आहे। आणि म्हणून साहित्यावर जर पहिल्यांदा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने जो ग्रंथ समाजामध्ये अभ्यासासाठी आणि साहित्यिक गुणांनी परिपूर्ण मानला जातो तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी। त्याचं खरं नाव आहे भावार्थ दीपिका। दुसरा ग्रंथ आहे तो स्वतंत्र ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे अमृतानुभव। आणि त्याच्यानंतर हरिपाठ, चांगदेव 65, त्यांचे अतिशय सुंदर रसाळ आणि मधुर असणारे अभंग हे त्यांचं महत्त्वाचं साहित्य आपल्याला डोळ्यासमोर आहे। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुळकर्णी। वडिलांचं नाव विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी। त्यांच्या भावांची नावं सुद्धा पाहावी लागतात। त्यांचं कुटुंब असं आहे की मोठा भाऊ निवृत्तीनाथ, धाकटा भाऊ सोपानदेव आणि छोटीशी बहीण असणारी मुक्ताबाई। त्यांचा जन्म काळ आहे शके 1197 श्रावण वद्य अष्टमीला त्यांचा आपेगाव या गावी जन्म झालेला आहे। त्यांच्या वडिलांनी लग्न झाल्यानंतर संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आले आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही विशिष्ट समाजामध्ये अंतर्भूत करून घेण्याचं त्यावेळेला शक्य नव्हतं आणि साधारण त्यामुळे त्यांना बहिष्कृत जीवन जगावं लागलं। समाजाने अत्यंत छळ केला आणि साधं जेवण खाण झोपणं आणि राहणं या गोष्टी सुद्धा अतिशय कठीण गेल्या। त्यामुळे कोणीही साधारणतः अभ्यासक असा विचार करतो की हे सगळं त्यांच्या साहित्यामध्ये आलेलं असेल, परंतु या सगळ्या साहित्यामध्ये एक चकार शब्दही ते समाजाबद्दल बोलत नाही, कुठेही शिव्या शाप देत नाही, कुठेही आपल्या अनुभवाचं दुःखही वर्णन करत नाही आणि म्हणून त्यांचे ग्रंथ हे आगळेपणाने साहित्यामध्ये चमकताना अक्षर वाङ्मयामध्ये समाविष्ट करण्यासारखे झालेले आहेत। केवळ 21 वर्षाचं आयुष्य जगून त्यांनी शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशी आळंदीला त्यांनी जिवंत समाधी घेतली आणि त्यामुळे वारकरी पंथामध्ये आळंदी हे एक तीर्थक्षेत्र झालेलं आहे। त्यांच्या ग्रंथांचा जर आपल्याला आता विचार करायचा झाला तर त्यांचा महत्वाचा पहिला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरी हा काही स्वतंत्र ग्रंथ नाही, त्यावेळेला समाजामध्ये फूट निर्माण झाली होती। रूढी परंपरा यांची बेगड समाज खांद्यावर वाहत होता आणि अशा भ्रष्ट भेदभाव निर्माण झालेल्या समाजाला एकत्र आणण्याच्या दृष्टीने त्यांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली, ते एक क्रांतिकारक होते।
बड़ा बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला असं त्यांचं वर्णन केलं जातं कवी बींनी असं म्हटलेलं आहे। असं कोणतं त्यांनी क्रांतिकारक कार्य केलं? तर भगवद्गीतेसारखा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये होता। पहिलं क्रांतिकारत्व म्हणजे आध्यात्मिक विचार हे मराठी भाषेमध्ये सांगणं, आणि त्यामुळे असं झालं की कोणताही सामान्य माणूस हा ग्रंथ वाचू शकायला लागला। ज्ञानाची दारं सगळ्यांसाठी सताड उघडी झाली। 18 पगड जातीतल्या सर्व लोक त्यांच्या पाठीमागे आले आणि हा एक ग्रंथ लिहून त्यांनी सामाजिक सांस्कृतिक लोकशाही निर्माण केली असं आपल्याला म्हणावं लागतं। आणि म्हणूनच बहिणाबाईंनी असं म्हटलेलं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया। हा भागवत मंदिराचा पाया त्यांनी रचला आणि त्यामुळे सोनार नरहरी दासी समाजातली जनाबाई वेशा असणारी कान्हू पात्रा अतिशय खालच्या समाजामध्ये असणारे चोखा मेळा अशा सर्व समाजाला एकत्रित घेऊन त्यांनी या धर्म मंदिरामध्ये प्रवेश सगळ्यांना करून दिला आणि तोच ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय। या भगवद्गीतेवरचा हा ग्रंथ म्हणजे एक त्रिवेणी संगम आहे। काय आहे या ग्रंथामध्ये? या ग्रंथामध्ये असे काही गुण एकत्र आलेले आहेत, त्यामध्ये विद्वत्ता आहे, त्यामध्ये कवित्व आहे आणि त्यामध्ये माऊलीचा कळवळा असणारं साधुत्वही एकत्र आलेलं आहे। 18 अध्याय भगवद्गीतेमध्ये आहे, त्याप्रमाणे 18 अध्याय ज्ञानदेवांनी लिहिले, परंतु त्याचा केलेला विस्तार, त्यामध्ये आलेली संवादात्मकता, त्यामध्ये आलेलं कल्पना वैभव हे अतिशय वेगळेपणाने उठून दिसतं। आणि म्हणून मराठी भाषेच्या उगमस्थानी एवढा उत्स्फूर्तता असणारा, पुढे जाऊन समुद्राला मिळताना अनेक ओघ त्याच्यामध्ये जरी सामावून गेले तरी कोणालाही नकार न देणारा सर्वसमावेशक असा ग्रंथ मराठीच्या उगमस्थानी आहे। आणि म्हणून आद्य मराठी टीका, भगवद्गीतेवर अनेक टीका झाल्या, ज्ञानदेवांनी लिहिलेली मराठी आद्य टीका म्हणजे भावार्थ दीपिका आहे। त्यानंतर एकनाथ महाराजांनी गीताबोध चंद्रिका आणि गीतार्णव अशा दोन टीका लिहिल्या। त्याच्यानंतर आपल्याला माहिती असणारं लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं गीता रहस्य, ज्याला कर्ममार्गाला विशेष महत्व दिलेलं आहे असं गीता रहस्य गद्य टीका आपल्याला माहिती आहे। त्याच्या आधी वामन पंडितांनी पंडिती साहित्याच्या अनुषंगाने यथार्थ दीपिका ज्ञानेश्वर महाराजांची स्पर्धा करण्याच्या दृष्टीने निर्माण केलेली आहे, ती भावार्थ दीपिका तर माझी यथार्थ दीपिका। आणि त्यामुळे त्या ग्रंथामध्ये भावभावनांना महत्व दिलेलं आहे, प्रेमाला महत्व दिलेलं आहे, तर वामन पंडितांच्या यथार्थ दीपिकेमध्ये शब्द, शब्दांचा विग्रह, शब्द छल असं केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यामुळे जी आद्य टीका ज्ञानेश्वरी आहे ती आजही प्रत्येकाच्या मुखामध्ये जिवंत आहे। इतर टीका कदाचित कोणत्या वाचल्या जात नसतील, परंतु ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अखंड वाचनामध्ये आहे। वारकरी पंथानी तर ती त्यांची एक महत्वाचं गळ्यामध्ये घातलेलं एक ताईत आहे असं आपल्याला म्हणता येतं। ज्ञानेश्वरीच्या 18 अध्याय म्हणजे गीतारत्न मंदिराचा कळस अध्याय आहे। ज्ञानेश्वरी ही संस्कृत लिखित असल्यामुळे सामान्य जनतेला सहज कळणारी आणि ज्ञानेश्वरीचं जणू काही भगवद्गीतेचं ते भाषांतर नसून रूपांतर आहे असं आपल्याला दिसतं। काय आहे की ज्याला आपण त्याला रूपांतर म्हणावं लागतं? का म्हणून साहित्य या विषयामध्ये ज्ञानेश्वरी अंतर्भूत केल्यावरही त्याला कुठेही खंड पडत नाही याचा जर आपण विचार केला तर मुख्यतः त्यामध्ये असलेलं ज्ञानदेवांचं स्वतंत्रत्व। खरं पाहिलं तर टीका ग्रंथ म्हटल्यावर मूळ ग्रंथाच्या आधाराने जावं लागतं, परंतु ज्ञानदेवांनी त्यामध्ये संवाद ग्रंथ भगवद्गीता आहेच, कारण अर्जुन आणि कृष्ण, धृतराष्ट्र आणि संजय यांच्यामधला तो संवाद आहे, पण ज्ञानदेवांनी या संवादाच्या दोन जोड्या चार जोड्यांमध्ये परावर्तित केल्या। आणि साहित्यामध्ये संवादात्मकतेला महत्व आहे, कारण संवादामुळे एक रटाळता नष्ट होते आणि एक रुचिरता, एक रसमयता निर्माण होते। तेच ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्याने तंत्र महाराजांनी सांभाळलेले दिसतं। ते काय आहे? तर एक म्हणजे वक्ता आणि श्रोता हा एक संवादाचा आहे, आणि दुसरं ज्ञानदेवांच्या बाजूलाच त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ बसलेले आहेत आणि ते मधून मधून आपल्या सद्गुरूंशी बोलतात तर मधून मधून आपल्या श्रोत्यांशी बोलत असतात, त्यामुळे संवादात्मकतेने हा ग्रंथ भरलेला आहे। याशिवाय शिव आणि भवानी सुद्धा अधूनमधून बोलताना दाखवलेले आहेत आणि त्यामुळे संवादात्मकता हे ज्ञानेश्वरीचं रुचिरता निर्माण होण्याचं महत्वाचं तत्व आहे।
दुसरा भाग आहे कल्पना वैभव। साहित्यामध्ये कल्पनेला अत्यंत महत्व आहे। एखादा कठीण तत्वाचा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी, एखादा प्रमेय समाजाला सहज पटण्यासाठी ज्ञानदेवांनी ज्या जी काही उदाहरणं घेतलेली आहेत, जे काही समाजाचं चिंतन केलेलं आहे, जे काही निसर्गाचा चिंतन करून सूक्ष्म अभ्यास करून सूक्ष्म निरीक्षण करून चक्खल बसणारे जे दृष्टांत घातलेले आहेत, त्यामुळे ज्ञानेश्वरी ही साहित्यत्व गुणांनी परिपूर्ण आहे असं म्हणावं लागतं। कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्या मालोपमा येतात त्या एकानंतर एक एकानंतर एक अशी झडच्या झड ते लावून देतात आणि ते प्रमेय रटाळ न राहता अतिशय रुचिर कसं होतं हे अभ्यासण्याजोगं आहे। महत्वाचा पुढचा भाग असा येतो की ज्ञानेश्वरीमध्ये काव्यगुण, 10 काव्यगुण साहित्यामध्ये सांगितले जातात। त्यातले महत्वाचे दोन प्रसाद आणि ओज हे दोन्ही गुण ज्ञानेश्वरीत आपल्याला दिसून येतात। एवढा कठीण ग्रंथ भगवद्गीता, पण प्रासादिकता म्हणजे वाचल्याबरोबर अर्थ कळणं इतक्या साध्या सोप्या लयबद्ध ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या आहेत। आणि ओजोगुण म्हणजे जे आपण वाचतो ते वाचल्यावर लगेच आपण करावं अशी इच्छा निर्माण होणाऱ्या शब्दांची योजना, असं ज्ञानेश्वरीमध्ये ओजस्विता आणि प्रासादिकता हे दोन्ही गुण आलेले आपल्याला दिसतात। दुसरं महत्वाचे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्रता। जसं संवादाची त्यांनी स्वतंत्रता घेतलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांनी तो विषय समजावून सांगण्यासाठी कधी कधी भगवद्गीतेचा संदर्भही सुटून जातो, पण भगवद्गीतेला अनुकूल असणारे विचार ते स्वतः सांगायला लागतात आणि त्यामुळे भगवद्गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीचा विस्तार आपल्याला झालेला दिसतो। या स्वतंत्रतेमध्ये त्यांचं संक्षेप आणि विस्ताराचं धोरण अतिशय महत्वाचं आहे। एखाद्या भगवद्गीतेच्या श्लोकावर ते फक्त 5-7 ओव्या करतात, तर एखाद्या भगवद्गीतेच्या श्लोकावर ते 100-100 ओव्या रचून जातात आणि त्यामुळे त्यांना कशाचा विस्तार करायचा आहे। ज्ञानेश्वरी मुख्यतः भक्तिग्रंथ आहे। भगवद्गीता हा ज्ञानग्रंथ असेल, परंतु ज्ञानेश्वरी हा भक्तिग्रंथ आहे आणि त्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये भावभावनांना उद्दीपन देणं हे महत्वाचं आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा इथून भगवद्गीतेला सुरुवात होते आणि त्यामध्ये सुरुवातीला असं येतं धृतराष्ट्र उवाच, पण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा वर्णन करतात त्यावेळेला पुत्रस्नेहे मोहितू, म्हणजे धृतराष्ट्र उवाचच्या ऐवजी धृतराष्ट्र हा पुत्रस्नेहाने कसा मोहित झाला त्याचा भाव त्यांनी उलगडून दाखवलाय। ही त्यांची स्वतंत्रता आहे। आणि अनेक ठिकाणी सुप्त आणि गुप्त असणारे भगवद्गीतेतले भाव, भगवद्गीतेतले ज्ञान आणि प्रमेय ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने हळूच ते उलगडून दाखवतात। ही त्यांची स्वतंत्रता असल्यामुळे ही टीका अक्षरवाङ्मय टीका झालेली आहे। कशाला म्हणतात अक्षरवाङ्मय टीका? पहिलाच शब्द आपल्याला कळतो, जे काळाची मर्यादा ओलांडून जे साहित्य कालातीत होतं त्या साहित्याला अक्षरवाङ्मय म्हणतात। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कधी कधी तो लेखक कोण आहे तोही मागे पडतो आणि ते साहित्य लोकांच्या तोंडी, लोकांच्या चिंतनात, लोकांच्या आचरणात येऊ लागतं, त्या साहित्याला अक्षरवाङ्मय असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी हे अक्षरवाङ्मय ठरतं। तिसरं अक्षरवाङ्मयचं लक्षण असं आहे की ज्या वेळेला तो लेखक स्वतःचे स्वार्थ, स्वतःचे विचार, स्वतःच्या काव्य यशाची भूमिका बाजूला ठेवून समोरच्या वाचकाचा अभ्युदय होईल, त्याचं कुठेतरी भलं होईल या उद्देशाने लिहित जातो, त्यावेळेला ते साहित्य अक्षरवाङ्मय होतं। आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सर्व संतांनी एकमुखानी माऊली असं म्हटलेलं आहे। त्यामुळे माऊलीत्व, सामान्यांचा उद्धार होण्याची कळकळ ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केल्या जाते आणि म्हणून हे साहित्य अक्षरवाङ्मय ठरतं। तिसरा महत्वाचा गुण म्हणजे याच्यामध्ये रसमयता आहे। संस्कृत साहित्य ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात अत्यंत प्रमाणित मानल्या गेलेलं होतं। संस्कृत साहित्यामध्ये शृंगार हा गुण सर्व रसांचा राजा आहे असं मानलं जात होतं, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आहे की शृंगार रसाच्या माथ्यावर पाय ठेवून मी शांत रसाचं वर्णन करीन आणि त्यामुळे या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये शृंगार रस माघारी राहतो आणि शांत रस दिल्यामुळे प्रत्येक वाचक, अभ्यासक, चिंतन करणारा, रसिक, भाविक, भक्त हे सर्वजण मनाने निर्वेद गुणाकडे, शांत गुणाकडे वळतात आणि यामुळे या
ज्ञानेश्वरी मधली रसमयता ही अतिशय महत्त्वाची ठरते। अलंकारिकतेबद्दल तर काय म्हणावं, ज्ञानेश्वरी वरून अलंकार शिकवावे इतके सर्व अलंकार, अर्थालंकार आणि शब्दालंकार। अर्थालंकार शब्दालंकारामध्ये यमक आणि अनुप्रास हे दोन्ही त्यामध्ये आहेत, आणि म्हणून एक प्रकारची लय, एक प्रकारची गेयता, एक प्रकारची तालबद्धता त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये आहे। आणि अर्थालंकारांमध्ये असणारे उपमा, दृष्टांत, मालोपमा, रूपक अलंकार असे अनेक अलंकार ज्ञानेश्वरीमध्ये पखरण केलेली पावलं पावली आपल्याला हे अलंकार दिसतात। असा एक दिव्य साहित्यिक फक्त ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून थांबला असता तर प्रश्न वेगळा होता, परंतु याशिवाय टीका ग्रंथ सोडून त्यांनी स्वतंत्र ग्रंथ सुद्धा आपल्याला दिसतात, तो म्हणजे अमृतानुभव। अमृतानुभवामध्ये त्यांचं चिद्विलासवादी दृष्टिकोन व्यक्त झालेला आहे। जग खरं आणि भगवंत खरं आणि जग खोटं असं जे काही एक विचार आहे आणि त्यामुळे जगाला महत्व न देणं आणि त्यामुळे दैनंदिन जीवन हे अत्यंत नैराश्यमय जीवन जगणं हे ज्ञानदेवांना अजिबात मान्य नव्हतं। शिव आणि शक्ती यांची एकरूपता अमृतानुभव ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे। अमृतानुभव ग्रंथ हा 10 प्रकरणांचा आहे, त्याच्यामध्येही अलंकार आलेले आहेत, परंतु त्यातले अलंकाराची संख्या ज्ञानेश्वरीच्या तुलनेमध्ये बरीच कमी आहे। त्या ग्रंथामध्ये पहिलंच प्रकरण जरी अभ्यासलं तरी सुद्धा तुमची साहित्याची आध्यात्मिकतेची भूमिका पुष्कळ वरच्या स्तरापर्यंत येते, असा हा अमृतानुभव ग्रंथ चिद्विलासवादी आहे। आणि म्हणून शंकराचार्यांचा अद्वैतवाद आणि ज्ञानेश्वर महाराजांचा चिद्विलास यांचा एक सुंदर अनुबंध आपल्याला जोडता येतो। ज्ञानेश्वर महाराजांचं काव्य लिखाणा मागची भूमिका कोणती, ती भूमिका आणि ते प्रयोजन जर पाहिलं तर सर्व साहित्यिक त्यांच्या पायावर डोकं ठेवतात। ते असं म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा। वाचण्यापेक्षा ज्या साहित्यामध्ये कवित्व आलेलं आहे आणि कवित्वापेक्षा ज्याच्यामध्ये रसिकत्व आले आहे आणि रसिकत्वाला जेव्हा परतत्वाचा स्पर्श होतो ते साहित्य, अशी भूमिका ज्ञानेश्वर महाराजांची आहे। आणि काहीतरी तरावया गावे असं जे मोरोपंत म्हणतात तशी त्यांची साहित्याची भूमिका आहे। केवळ मला वाटतं आणि तेवढ्या प्रसंगात मला तशी स्फूर्ती झाली आणि म्हणून मी लिहून टाकलं हे जे काही आधुनिक कवी सांगतात, आणि नंतर जेव्हा आपण त्यांना विचारतो की हे शब्द तुम्ही असे का घेतले, त्यावेळेला ते म्हणतात आता मी सुद्धा सांगू शकत नाही, तेव्हा मला काहीतरी वाटलं होतं आणि ते लिहून मी आज मोकळा झालो, असं ज्ञानेश्वर महाराजांना प्रयोजन मान्य नाही। ते असं म्हणतात की लेखनामध्ये रसिकता पाहिजे आणि रसिकतेला परतत्वाचा स्पर्श पाहिजे। साहित्याच्या ह्यानी जोपर्यंत माणूस, जोपर्यंत वाचक आणि कवी इन्फिनिटी पर्यंत, अनंतत्वापर्यंत जाऊन पोचत नाही तोपर्यंत त्या साहित्याला साहित्यत्वच येत नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांचं महत्वाचं काव्य प्रयोजन आहे। कारण पूर्वीच्या काळी साहित्याला सारस्वत असा शब्द होता, सरस्वतीनी स्फूर्ती दिली की मग मनुष्य लिहितो, तो स्वतः लिहू शकत नाही, त्या स्फूर्तीला देण्याची देवता म्हणजे सरस्वती आहे, म्हणून साहित्याला सारस्वत असा शब्द होता आणि तो शब्द आजच्या काळातही मान्यच करावा लागेल असं आपल्याला इथे सांगता येतो। त्यानंतरचा त्यांचा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी, हा एक पत्र संवाद आहे असं आपल्याला म्हणता येतं। एका प्रासंगिक कारणामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1216 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे। चांगदेव नावाचे एक मोठे योगी होते आणि त्यांनी ज्ञानदेवांची विद्वत्ता आणि संतत्व पाहून त्यांच्याशी काहीतरी बोलावं, परंतु या छोट्या मुलाशी काय बोलणार, आणि म्हणून त्यांनी लिहिता लिहिता काहीही न सुचून जे कोरं पत्र पाठवलं त्याला उत्तर म्हणून ज्या 65 ओव्या लिहिल्या त्या ग्रंथाचं नाव चांगदेव 65 आहे। हा ग्रंथ वरवर पाहता केवळ 65 ओव्यांचा आकाराने लहान आहे असं वाटतं, परंतु यामध्ये योग मार्गातले कितीतरी अनुभव, एकंदर अमृतानुभवामध्ये जे 10 प्रकरण आलेले आहेत त्याचं सगळं सार हे सगळं या चांगदेव 65 मध्ये आलेलं आपल्याला दिसतं। असा हा ग्रंथ चांगदेव 65 आहे। याशिवाय एक छोटासा हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे की जो सहज वाचावा, वारकरी संप्रदायात तर त्याला संध्या असं म्हटलेलं आहे। या हरिपाठातल्या ओव्या अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या आहेत, विशेष ग्रंथकार म्हणून हरिपाठावर प्रश्न विचारला जातो
आणि हरिपाठ वाचल्यावर जे तत्वज्ञान ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव 65 मध्ये आहे तेच तत्वज्ञान नामस्मरणाद्वारे कसं साधतं हे आपल्याला हरिपाठाच्याद्वारे समजतं. हरिपाठामध्ये पौराणिक संदर्भ आलेले आहेत. हरिपाठामध्ये एखाद दोन आलेल्या उपमा सुद्धा अतिशय सुंदर आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, किंवा कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जशी, असे निसर्गातले दृष्टांत. आणि याशिवाय प्रल्हाद, व्यास, उद्धव यांचीही पौराणिक संदर्भ हरिपाठामध्ये आपल्याला आलेले दिसतात. हा भाग झाला सगळा त्यांचा तात्विक. परंतु जर त्यांचे अतिशय मधुर, अतिशय भावनामय, पाणीपाणी करून सोडणारे, हृदयाला हात घालणारे, मन रंगवून टाकणारे असे जर त्यांचे अभंग पाहिले तर काही काही अभ्यासक तर भांबवून गेले. ते असं म्हणू लागले की अमृतानुभव ज्ञानेश्वरी आणि चांगदेव 65 लिहिणारे ज्ञानेश्वर, इतके तात्विक आणि विचारवंत असणारे ज्ञानेश्वर, इतकी भावुकता असणारे अभंग लिहूच शकणार नाहीत. ते ज्ञानेश्वर कोणी वेगळे असावेत आणि हे ज्ञानेश्वर कोणी वेगळे असावेत असं ज्ञानेश्वरांचं एक वेगळे व्यक्तिमत्व ज्ञाने अभंगांमध्ये व्यक्त झालेलं आहे. त्यांची भक्ती ही मधुरा भक्ती होती, कारण त्यांनी विरहिणी लिहिलेली आहेत. विरहिणी लिहिताना विरहिणी स्त्रीची असणारी आर्तता, जीवाची होणारी तगमग, भगवंत भेटीसाठी निर्माण झालेला कळवळा जो त्यांनी साहित्यामध्ये अभंगांमध्ये वर्णन केलेला आहे, त्याच्यासाठी घेतलेली सुंदर आलेली रूपक, पहिल तोगे काऊ कोकत आहे, शकुनगे माये सांगत आहे, किंवा चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, यासारखे अभंग वाचल्यावर असं वाटतं की काय तो भाव, किती ती अधीरता आणि किती ती भगवंताला भेटण्याची उत्कटता, हे सगळं काही त्या अभंगांमध्ये आलेलं आहे. खरं पाहिलं तर एखादाच जरी त्यांनी ग्रंथ लिहिला असता तरी सुद्धा तो मराठी साहित्यामध्ये ललामभूत झाला असता. जसं मुकुंदराजांनी विवेक सिंधू लिहिला, एकच ग्रंथ केवढा मोठा झाला, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग गाथेपर्यंत येऊन कितीही जरी ज्ञान असलं तरी त्याला भक्तीची जोड दिल्याशिवाय होत नाही. आणि ही भक्ती संसारी सामान्य माणसाला येता जाता करण्यासारखी आहे. आणि या भक्तीने जे सुख प्राप्त होतं त्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी ज्ञानदेवांनी ज्ञान आणि ज्ञानाच्या नंतरची भक्ती याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याप्रमाणे त्यांचं सर्वच वाङ्मय अध्यात्म, तत्वज्ञान आणि काव्य भक्ती प्रकट करण्यासाठी निर्माण झालेलं आहे. त्यांचं क्रांतिकारत्व हे म्हणजे मराठी भाषेमध्ये तत्वज्ञान सांगणं आणि सर्वसामान्यांचा उद्धार करणं हे महत्वाचं आहे. जनमानसात त्यामुळे साहजिकच ते अत्यंत लोकप्रिय झाले. मध्ययुगीन साहित्याचा जर आपण विचार केला तर त्या इतिहासामध्ये महत्वाचे 5 संप्रदाय मानले जातात. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभव संप्रदाय, हा भागवत वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय, हे 5 संप्रदाय मानले जातात. परंतु इतर संप्रदाय हे कालांतराने हळूहळू पिछेहाट झाली, कारण त्यामध्ये आलेले विचार सर्वसामान्याला वागण्यासाठी कठीण होते. काही संप्रदायांमध्ये एकच एक देवताची मान्यता दिलेली होती, परंतु सर्वसमावेशक असणारा, सर्वांना घेऊन चालणारा, भक्तीचं महत्व सांगणारा आणि असा काळातीत असण्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा हा पंथ, ज्ञानेश्वर महाराजांचे हे विचार हे आजही टिकून आहे. आणि एवढेच ते थांबतील असं नाही, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत नेतो शावे, तोशोनी मज द्यावे पसायदान, हे विश्वात्मक देवासाठी आहे. ते केवळ एका राज्यासाठी, देशासाठी नाही तर संपूर्ण जगाला शांती देणारा, ही शांती प्रार्थना रचणारे हे ज्ञानेश्वर महाराज हे विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि सर्व समाजाला अत्यंत उपकारक ठरणारे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर अनेकांना उपयुक्त असल्यामुळे तो शेअर करा किंवा त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.